स्ट्राईकला पण पाहिलं तर स्वप्नील सर आणि इथे सलामीची जोडी, गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर अभिजित सज्ज झाला आहे. 6 षटकांचा सामना असेल. मित्रांनो, खरोखरच एक दर्जेदार स्पर्धांचे आपण साक्षीदार होतो आहे. षटक क्रमांक पहिलं, पॉवरप्लेचं षटक टाकण्यासाठी आपण पाहिलं तर नक्कीच पॅव्हिलियन एन कडून गोलंदाजी करतो आहे अभिषेक. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा असेल अभिषेकचा. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, ट्रॅव्हल होतोय अर्थात पॉईंटच्या पट्ट्यात. एक धाव मित्र मिळते, एका धावाने संघाचं खातं उघडलं जात आहे. तदनंतर आपण पाहिलं तर स्वप्नील सरांचं देखील खातं उघडलं जात आहे. आता मात्र जबाबदारी असणार आहे विशाल सरांवरती, कारण आपण पाहिलं तर एक स्पर्धा मी केली होती अर्थात कबड्डीची स्पर्धा, आणि तिथे मात्र सरांनी रेड देखील केली होती, एंट्री देखील केली होती उद्घाटनाच्या सामन्यामध्ये. एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आहे. ओ इथे मात्र फुलटॉस चेंडू होता क्रिकेटच्या पटलावरती, फुलटॉस चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा बघा, इथे पंचा सांगतात की हा नो चेंडू आहे. क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं उघड्या डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी कोणाला मिळते? विशाल सरांना. धावसंख्या फलकावरती लागते 2 धावा. धावातील षटक क्रमांक पहिला पण पाहतो, राईट टाइम ओव्हर द विकेटचा पहिला. इथे मात्र सुंदर फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या फलकावरती लागते 4. फुलटॉस चेंडू होता. या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय डॉक्टर सुनील चव्हाण यांचं देखील आगमन झालंय. सुनील सावंत सरांचं आगमन झालंय. डॉक्टर सुनील सावंत, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. षटक क्रमांक पहिलं, विशाल सरांच्या बॅटमधून एक दुहेरीचा टोला येतोय. धावसंख्या फलकावरती लागते 2-4. 6 षटकांचा सामना, पॉवरप्लेचं पहिलं षटक. 38 सर्कलच्या मध्ये 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर 2 खेळाडू असतील, आणि पॉवरप्लेमध्ये आपण पाहिलं तर 1-2 जी अशी षटकं असतात पॉवरप्लेमध्ये जिथे तुम्हाला धावा करण्याची संधी असते. अभिषेक गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. पाहूया पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारणार विशाल सरांसाठी. इथं आपण पाहिलं शपल उड खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांच्या हात समांतर क्रिकेटवरती धाव अवांतर मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव मिळते, संघटित स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 5 धावा. आणि खरोखरच मित्र म्हणेन थोडीशी खराब गोलंदाजी. एक नो चेंडू टाकला आहे, धावा येताना आपण पाहताय. आताचा चेंडू देखील वाईड होता, पुन्हा एकदा सज्ज होतोय अभिषेक. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ इथे हाफ वॉली स्वरूपाचा चेंडू होता, संधी होती. आपण पाहिलं तर मिडऑफच्या पट्ट्यात सर्कलच्या आतमध्ये झेल घेण्याची संधी होती. म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती पकडो कॅच जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. विशाल सरांना जीवदान मात्र मिळतंय, परंतु जीवदानाचा फायदा कशा प्रकारे घेतात पाहूया. धावसंख्या होते 6. अभिषेक सज्ज झालाय. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, हा सुरेख चेंडू होता. या चेंडूचा विचार केला तर परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती. एक धाव मात्र मिळते, धावसंख्या होते 7. 7 आणि घात म्हटलं जातं. पाहूया या संघामध्ये, या सामन्यामध्ये कोणाचा घात होतो. पत्रकार संघ जर जिंकला तर डायरेक्ट अंतिम फेरीमध्ये त्यांचं स्थान निश्चित असेल. पाहूया कशा प्रकारची लढत दोन्ही संघांमध्ये. आपण पाहिलं ना तर दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असेल. ओ सुरेख फटका आहे, घुटना डेक तमाशे डेक, चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण पाहिलं तर मिडॉनच्या पट्ट्यात पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण. आणखीन एक धाव विशाल सरांच्या खात्यामध्ये. आणखीन एक धाव आपण पाहिली तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर वाशिष्ठी संघाच्या दृष्टीने धावसंख्या होते 8. बिनबाद 8 चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण एक संधी आली होती लॉंग ऑफच्या खेळाडूला, परंतु इथे मात्र झेल सुटला. तदनंतर चांगली फलंदाजी आपण पाहतो विशाल सरांची. अकूट टप्प्यात चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला ढकललं. इथे मात्र पॉईंटच्या पट्ट्यात सुरेख झेल टिपलाय फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, दॅट शुड बी टेकन. विकेट गिरतो हवा. मधुर संगीत बसतो हवा DJ. थँक्यू DJ, थँक्यू. आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आयुष्यात जो मागे गेला त्याला मागेच राहताना आपण पाहिलं. क्रिकेट म्हणजे फुटवर्कचा खेळ आहे म्हटलं जातं. क्रिकेटच्या पटलावरती मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचा होता. परंतु इथं आपण पाहिलं तर पहिलं षटक संपतं, समाप्तीनंतर धावसंख्या होते 8 आणि थोडक्यात लागते वाट, कारण पावरप्लेच्या षटकात चांगलं दोन अवांतर धावा म्हणजे नो आणि वाईट चेंडू टाकून देखील जखडून ठेवलं आहे, रोखून ठेवलं आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत निलेश.
निलेश महाडिक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. इथं पण पाहिलं तर सुशांत शिंदे आपण पाहतोय चिपळूणमध्ये, त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर का स्पर्धा आपण कव्हर करताना पाहिलेत. असे सुशांत शिंदे पाहूया यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करतात, परंतु स्वतः खेळत असताना दुसरे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून त्यांचा खेळ इथे मात्र कव्हर केला जातो आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी असेल. स्ट्राईकवर मात्र आपण पाहिलं तर नक्कीच विशाल सर आहेत, चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिलेत. निलेश महाडिक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. आपण पाहतोय चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6 अर्थातच हे जे कर्मचारी आहेत वर्षभर त्यांना भरपूर धाकधुकीचं जीवन जगावं लागतं, भरपूर काम असतं, परंतु हे एक चांगलं व्यासपीठ आहे. प्रत्येक वर्षी जे आमचे सर्व कर्मचारी आहेत त्यांना मात्र ह्या क्रिकेटच्या माध्यमातून एक गेट टुगेदर म्हणावं लागेल, चांगल्या प्रकारचं एक ज्यांच्या अंगी असलेले गुण दाखवण्याची मात्र संधी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. निलेश शिंदे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. राऊंड विकेटचा मारा असेल स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच विशाल सर राऊंड विकेटचा मारा असेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. ओहो ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर 1-9 षटक क्रमांक, दुसरं 6 षटकांचा सामना आहे. इथे आपण पाहिलं तर आजचा हा पहिला दिवस ओपनिंगचा दिवस, ओपनिंगच्या दिवसात तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक आहे कारण मान्यवर येतात, तदनंतर थोडासा उशीर देखील होतो, परंतु पाहूया कशा प्रकारचे सामने कशा प्रकारची लढती पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅट का बाहरी किनारा, विकेट किपर का सहारा, विकेट गिरता हुआ फिर से मधुर संगीत बजता हुआ डीजे. थँक्यू डीजे. वाशिष्ठी डेअरी मिल्कचे सर्वे सर्व आणि कर्णधार आपण पाहिलं तर अर्थातच प्रशांत यादव सर आपण पाहिलं तर प्रशांत यादव सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणती स्पर्धा कोणती सार्वजनिक कार्यक्रम आणि आपण पाहिलं तर एज्युकेशन असेल हॉस्पिटलायझेशन असेल तदनंतर गरिबांचे देवदूत ज्यांना म्हटलं जातं आणि खरोखरच एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व कूल आणि शांत स्वभावाचे, परंतु त्यांच्या आगमनाची मात्र आम्ही अत्यंत आतुरतेने वाट पाहतो. कर्णधार आहेत, मोठी जबाबदारी देखील असेल. पाहूया कधी मैदानात येते. इथे मात्र आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानात राजेश जाधव आपण पाहिलं तरी सर्व पत्रकार बंधू आहेत आमचे आणि राजेश जाधव यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल कारण आपण पाहिलं षटक क्रमांक 2-9 संघ अडचणीत सापडलाय, अडचणीतून बाहेर काढावा लागेल. पहिला सामना आपण हाय स्कोरिंग पाहिला, 75 धावांचा पाठलाग करताना चांगला पाठलाग झाला होता, एक क्लोज इन्काउंटर पाहायला मिळाला होता, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु इथे आपण पाहूया कशा प्रकारचा सामना होतो आहे. इथे रेग्युलर म्हणजे प्रॅक्टिस करणारे फलंदाज नाही आहेत, परंतु ह्यांच्या अंगी क्रिकेट खेळण्याचे गुण आहेत. क्रिकेट आणि कला माणूस विसरत नसतो. इथे आपण पाहिलं तर थोडासा 4-5 एसटीवरचा चेंडू होता, कवरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, राजेश जाधव यांच्या बॅटमधून आलेला हा फटका. आणि इथे आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते, नो डाऊट 1-11 लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर, षटक क्रमांक 2, धावसंख्या फलकावरती लागते 2-11. अतिशय थँक्यू डीजे. पुन्हा एकदा निलेश महाडिक सर सज्ज होत आहेत. राऊंड विकेटचा मारा असेल. इथे मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला रोखलं जात आहे आणि एक चांगलं षटक आहे. बघा पहिल्या षटकात धावा येताना आपण पाहिल्या होत्या. येस आपण पाहिलं तर मी तर विनंती करेन की ही जी 6 षटकं आहेत ती 30 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे. पहिले 6 षटकं जास्त वेळ घेऊ नका, नो टीम मिटिंग्स आणि तदनंतर वेळ फार महत्त्वाचा आहे. जगामध्ये आपण सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो, वेळेला विकत घेऊ शकत नाही, गेलेला वेळ वावर परत येत नसतो. मित्रांनो वेळेचं भान ठेवा आणि आम्हाला सहकार्य करा. ओ हो हो यू मिस आय डेफिनेटली हिट
नजर हटी दुर्घटना घटी यास विकेट गिरता हुआ फिर से डीजे बजता हुआ। थँक्यू थँक्यू थँक्यू। बघा हे पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय, परंतु या सामन्यात पटापट जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्याला फार उशीर झाला आहे आणि आपल्याला जितक्या लवकर लवकर सामने संपवता येतील तेवढं आम्हाला सहकार्य करा। तुमचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण खेळाडू तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर सामने आपण लवकर कव्हर करू शकतो, टाईम कव्हर करू शकतो। प्लीज सहकार्य करा, सर्व संघांना सर्व खेळाडूंना विनंती आहे, कर्णधारांना देखील विनंती आहे आणि पंचांना देखील। इथं आपण पाहतोय अत्यंत प्रभावी षटक निलेश महाडिक यांचं आपण पाहतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णकांत साळगावकर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये। आणि इथे आपण पाहिलं तर दोन षटकं संपतात, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 3-11 संघ अडचणीत सापडतोय, संघ अडचणीत सापडतोय आणि डीजे देखील वाजतोय, डीजे मास्क। थँक्यू 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 डीजे। नवीन नवीन फलंदाज आपला विनंती असेल आपण पटापट मैदानाच्या आतमध्ये यायचं। षटक क्रमांक पॉवर प्लेची दोन षटकं संपलेत, पॉवर प्लेचे दोन षटकात आपण पाहिलं तर मित्रांनो केवळ 5.50 सरासरीने 3 अर्थात 11 फलकावरती लागल्या आहेत, म्हणजे गोलंदाजाने अत्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे। क्रिकेटच्या पटलावरती कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणतात अशा प्रकारची गोलंदाजी। आता पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी, टीम मिटिंग्स नको आहेत प्लीज पंच, त्यांना सूचना करा। इथं पण पाहिलं तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी अभिषेक कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत। षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर अभिषेक कदम स्ट्राईकवर, आपण पाहिलं तर नक्कीच सुशांत शिंदे स्ट्राईकवर आहेत, नॉन स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णकांत साळगावकर यांना आपण पाहतोय आणि अभिषेकवर फार मोठी जबाबदारी। आणि आतापर्यंत फलंदाजांनी म्हणजे नाराज केलं आहे, कारण इथे आपण पाहिलं तर हाफवाले चेंडू होते, फुल टॉस चेंडू होते, फ्रीटचे चेंडू होते, त्याच्यावरती मात्र आक्रमण करता आलं नाही आहे। पाहूया अभिषेकचा पहिला चेंडू, राईट टेम ओवर द विकेटचा मारा, सुंदर फटका, चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार, येतोय बिग षटकार। इथे आपण पाहिलं तर या षटकातील हा इथे आपण पाहिलं तर नक्कीच हा चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टंपवरचा चेंडू होता, जबरदस्त फटका होता, टायमिंग चांगला होतं, टायमिंग होतं, नजाकत होती, ताकद होती, सर्व काही होतं या फटक्यामध्ये। आणि इथे आपण पाहिलं तर ह्या षटकाराने धावसंख्या फलकावरती लागते 17, षटक क्रमांक 3। आणि इथे मात्र काय स्वागत केलं आहे, इथे आपण पाहिलं तर अभिषेकचं स्वागत केलं आहे पहिल्या चेंडूवरती षटकाराने, सुशांत शिंदे बघा एक युवा फलंदाज आहे आणि ज्या प्रकारचं टायमिंग होतं अत्यंत सुरेख टायमिंग होतं, गतीचा वापर केला आहे, मनगटाचा वापर केला आहे आणि आता धावांची जेव्हा गरज होती तेव्हा मस्ट निडेड, मी तर म्हणेन मस्ट निडेड षटकार फॉर बॅटिंग साईड। इथून जर का तुम्ही 60-65 मजल मारली तर तुमच्याकडे लढण्यासाठी काहीतरी असेल, परंतु तिथपर्यंत पोचावं लागेल। हा सुशांत एक युवा फलंदाज आहेत, चांगल्या प्रकारचं फलंदाजी करताना मी क्रिकेटमध्ये पाहिले, ह्याला विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे। इथं पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा पार, येतोय समृद्धी ठेव, जबरदस्त चौकार डीजे। थँक्यू डीजे थँक्यू। आपण पाहिलं तर बॉल द्यायचा आहे, कारण इथं आपण पाहिलं तर
21 धावा फलकावरती लागत आहेत, कारण ह्या आधीच्या पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं होतं षटकाराने. आपण पाहिलं तर नक्कीच नवीन नवीन अनपण पण आता फलंदाज अर्थातच अभिषेकचं स्वागत केलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर चौकार, आणि इथं मात्र हे षटक मोठं बनवण्याचा प्रयत्न आहे. 21 धावा फलकावरती लागतात. बघा, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती केवळ 11, आणि ह्या षटकात मात्र चांगली फलंदाजी आहे. हे षटक जर काय मोठं झालं तर नक्कीच एक चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू राईटवर तो विकेटचा मारा, इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिडिल आणि लेग स्टंपवरचा चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला, चेंडू फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतो आहे, आणि इथून मात्र एक धाव मिळते, नॉन स्ट्राईकला जातो आहे. नक्कीच सुशांत शिंदे स्ट्राईकवर येत आहेत, कृष्णकांत साळगावकर धावसंख्या होते 2-2, 2 लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर, षटक क्रमांक 3, 3-22 अशी धावसंख्या फलकावरती लागते. 3-22 अशी धावसंख्या फलकावरती लागते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईटवर द विकेटचा मारा, ह्यावेळी मात्र असणार आहे स्ट्राईक सुशांत शिंदे. कृष्णकांतच्या बॅटमधून निघालेला फटका, ओ इथे बघा, इथे थोडंसं फंबल होताना पाहतोय. ओ काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. मित्रांनो, हे खेळाडू प्रॅक्टिसमध्ये नसतात, हे रेग्युलर खेळाडू नाही आहेत, परंतु इथे बघा काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा चोरल्या आहेत, धावसंख्या 2 वाढते. कृष्णकांत एक प्रॉपर क्रिकेटर आहेत, त्यांच्या गावांमधून खेळताना आतापर्यंत माहिती माझ्यापर्यंत येते चांगले क्रिकेटपटू आहेत. आणि मित्रांनो, आणि क्रिकेट कोणता खेळाडू विसरत नसतो, कला आणि खेळ कधी विसरत नसतो. इथे बघा एक धाव येते, एका धावेने धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा 25. येस, आपण पाहिलं त्यांच्यात चांगले चांगले खेळाडू खेळलेले आहेत, माजी खेळाडू आहेत, परंतु नोकरी निमित्त त्यांना खेळता येत नसतं, परंतु वेळ मिळत नसतो. परंतु जर का ह्या खेळाडूंनी अद्यापही सराव केला तर ह्यांच्याकडे क्षमता आहे, आणि ती ती क्षमता सिद्ध करण्याची वेळ देखील आली आहे. पाहूया पुढचा चेंडू होतो विकेटचा मारा, संघाचं पावशतक फलकावरती लागले. हा आखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होते पॉईंटच्या पट्ट्यात, एक धाव मिळते अर्थात एका धावीने धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा 26, लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपतोय, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा, 3-26. हे षटक अत्यंत प्रभावी, या षटकात चांगल्या धावा येताना आपण पाहिले, तब्बल या षटकात 15 धावा वसूल केल्यात. आणि येणाऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6. मी असा गेलो आणि असा आलो, तोपर्यंत ऐकूया DJ. थँक्यू डी जे. आपण पाहिलं तर या आपण पाहिलं तर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार अशा ठेवी आपण पाहतोय, समृद्धी ठेव, गणेश ठेव, तदनंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट ठेव, धनंजय धनसंचय ठेव, तदनंतर आपण पाहिलं तर एकापेक्षा अशा ह्या आपण पाहिलं तर ग्रहलक्ष्मी ठेव, सुकन्या ठेव, धनसिद्धी ठेव, तदनंतर श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, आणि या अशा सर्व आणि या सर्व आहेत त्या ह्या नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या. इथे आपण पाहिलं तर येस, आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4, पहिला चेंडू, इथं आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होतोय, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं, फेकलं जाते, तद्वर एक धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 27 धावा. गुरुंद मार्कवर सज्ज होतो विनोद षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. षटक क्रमांक 4 विनोद, इथं आपण पाहिलं तर कृष्णकांतच्या बॅटमधून निघालेला फटका बॅकफुटला जाऊन चेंडू ढकलून दिलाय, चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय चौकार. इथं पण पाहिलं तर 31 धावा फलकावरती लागत आहेत अत्यंत. मगाशी जी माहिती मला प्रशांत आदवडे सरांनी दिली होती की कृष्णकांत एक त्याच्या गावाच्या माध्यमातून अत्यंत सुरेख फलंदाजी आतापर्यंत केले, कारण प्रशांत यादव सरांकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे, मोठा आपल्या चिपळूण नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे. आणि
महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी आतापर्यंत मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आहेत. इथे बघा, इथे आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन एक धाव घेतले आणि त्यानंतर धावसंख्या फलकावरती लागते, षटक क्रमांक 34, 32 अत्यंत सुरेख फटका होता. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, वन बाउन्स सीमारेख पार आला होता चौकार आणि इथे 32, 32 पुन्हा एकदा सज्ज होत विनोद. पुढचा चेंडू स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सुशांत, षटक क्रमांक आपण पाहतोय. आजच्या सत्रात अद्यापही 4 मॅच खेळायच्या बाकी आहेत, त्या दृष्टीने आम्हाला सहकार्य करा, टाइम कव्हर करायचा. मित्रांनो, मध्ये जे टीम मिटिंग्स आहेत त्या जास्त वाया जाऊ देऊ नका, तर 6:30 संपणं फार गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्या. विनोदचा पुढचा चेंडू राईट अबाउट द विकेटचा मारा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमारेखा पार, येतोय नक्कीच गणेश ठेव, सुरेख चौकार, यस डीज आहे. थँक्यू व्हेरी मच, अत्यंत सुमधुर संगीत आपण ऐकतोय डीजेच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं जगभरामध्ये लाईव्ह प्रसारण केलं जातं. तर प्रसाद एक दर्जेदार गुणलेखक आहेत माझ्यासोबत जोडले जात आहेत, ज्यांच्या जोरावरती मी आपल्यासमोर या संपूर्ण स्पर्धेची माहिती पुरवतोय. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच प्रसाद, थँक्यू व्हेरी मच टेनिस क्रिकेट .in. पुन्हा एकदा विनोदचं देखील आक्रमक षटक आहे, मागच्या षटकात 15 आल्या होत्या. ओ पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका, पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमारेखा पार आणि आता मात्र येतोय ग्रहलक्ष्मी सुरेख चौकार, डीज आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा क्रिकेटचा खेळ कसा असतो, अनिश्चितेचा खेळ म्हणजे क्रिकेट. पहिल्या दोन पॉवर प्लेच्या षटकाची हाणामारीची षटकं असतात, त्या दोन षटकात केवळ धावा दिल्या होत्या 3-11. तदनंतर सामन्याची सूत्र आपल्या हातात घेताना सुशांत आणि कृष्णकांतने जी पार्टनरशिप केले मागच्या षटकात, बघा 15 आल्या होत्या, ह्या षटकात आतापर्यंत 13 आल्यात, एका चेंडूचा की शिल्लक आहे. ओ इथे बघा, इथे आपण पाहिलं तर हा सुरेख चेंडू पंचांकडे अपील केलं जात आहे, सुवेर चेंडूसाठी पंचांनी अपील फेटाळून लावलं आहे. पंच सांगतात की षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ संपला, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकात राहते एक्झॅक्टली 3-40. येणाऱ्या 2 षटकात काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6 SDJ मधुर संकेत, कॅरी ऑन. थँक्यू, थँक्यू डी झे. येस, आपण पाहिलं तर आजच्या कार्यक्रमासाठी एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर व्यासपीठावरती जोडले जात आहेत. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती आणि खरोखरच येस पंचांना एक नम्रतेची विनंती आहे, एक इनिंग संपल्यानंतर जे जुने बॉल असतील ते आपल्या ताब्यात ठेवा जेणेकरून वेळ जाणार नाही, सामने पटेपट होतील, कारण का चेंडू आम्ही तुम्हाला देईपर्यंत त्याच्यामध्ये 2 जातात, तुमच्या खिशात असेल तर वेळ जाणार नाही आणि आपला वेळ वाचेल. येस, टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट, प्लीज आपल्या समोर विनंती करतो, पंच बॉल आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत प्लीज. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय रुपेश काजवे. मित्रांनो, आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. मागच्या 2 षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 29 कुठल्या आहेत रुपेश. ओ इथं पण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटका बाहरी किनारा, विकेट किपर का सहारा और विकेट गिरतावा, मधुर संगीत बजतावा, डीज आहे.
थँक्यू थँक्यू. मित्रांनो, आपण पाहिलं तर या षटकात आपण पाहिलं तर रुपेशने पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं आहे, कारण ज्या प्रकारची पार्टनरशिप चालली होती, म्हणजे बघा तीन गडीमध्ये 11 धावसंख्या होती, चौथा फलंदाज बाद झालाय 40 धावेवरती, म्हणजे 29 धावांची एक घणाघाती पार्टनरशिप आपण पाहिली. आणि तिला ब्रेक कुणी दिला असेल, गोल्डन चेंडू कुणी टाकला असेल, तर पहिलाच 5व्या षटकातील रुपेशचा हा गोल्डन चेंडू. इथे आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार दीपक शिंदे मैदानाच्या आतमध्ये, पाहिलं तर पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल, अकूट टप्प्यात चेंडू या बॅकफुटला जाऊन पुल केला, चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने, चेंडूला रोखलं जात आहे. एका धावाने दीपक शिंदे आपलं खातं उघडते. संघाची स्थिती 41 लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस नाऊ 5th ओव्हर, 6 षटकांचा सामना आहे आत्तापर्यंत. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 व 4 गडी बाद 41 धावा, ही शेवटची दोन षटकं आणि पहिली दोन षटकं 6 षटकांच्या सामन्यामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जातात. रुपेशचा पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखापार येतोय, समृद्धी ठेव आर पार, षटकार डी जे. थँक्यू 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 डी जे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्स्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, पण तर सांगतात या सिटी ऑफ व्हाईट मिक्सचर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. 48-48 धावा फलकावरती लागतात. आपण पाहिली तर नक्कीच सुशांत शिंदेची फलंदाजी, 9 चेंडू फेस केले, 27 धावांवरती खेळतो आहे, ज्याच्यामध्ये 2 षटकार, 2 रिव्हर्स स्वीपचे सुरेख चौकार आपण पाहिले. व्हॉट अ बॅटिंग, आणि संकटमोचक फलंदाजी म्हणावी लागेल, कारण संघ जेव्हा अडचणीत असता आणि तुम्ही अशा वेळी अशा प्रकारची फलंदाजी करता, त्याला संकटमोचक फलंदाजी म्हणतात. सुरेख पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आकुट टप्प्यात चेंडू आहे, चेंडूला खेळून काढलाय डीप कव्हरच्या पट्ट्यात, चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 50 धावा फलकावरती लागत आहेत, 4 गडी बाद 50, अर्थात एक चांगल्या धावसंख्येला आकार दिला. कारण बघा पहिल्या 2 षटकात 3 गडी बाद 11 धावसंख्या होत्या, तदनंतर कृष्णकांत साळगावकर यांनी सुरेख फलंदाजी केले, तदनंतर आता बघा 31 धावांवरती खेळतोय, 10 चेंडू फेस केलेत, अर्थात सुशांत शिंदे सुंदर फलंदाजी करतोय, 50 धावा फलकावरती लागतात. अद्याप शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे, ह्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, चेंडू सीमारेखा पार येतोय, धनसंचय ठेव जबरदस्त आर पार, चेंडू फरार चौकार डी जे. थँक्यू थँक्यू. इथं हे देखील मोठं षटक आहे, ह्या षटकात देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर षटकार चौकार वाईड. इथे आपण पाहतो फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात थोडंसं फंबल होताना पाहतो. क्षेत्ररक्षकाला मात्र एक धाव मिळते. एका धावीने संघाची स्थिती आपण पाहिलं तर 55 धावा फलकावरती लागत आहेत, आणि शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक म्हणजे मित्रांनो हाणामारीचं षटक म्हटलं जातं, स्लॉग ओव्हर 55 धावा फलकावरती लावले जात आहेत. इथून जर का 10-15 धावा आल्या तर नक्कीच एक चांगलं टार्गेट म्हणावं लागेल. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येणार, कोण टाकणार, किती धावा येणार आणि किती धावांचं टार्गेट सेट होणार, तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6 यस डी जे, कॅरी ऑन प्लीज. थँक्यू डी जे. येस, आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील येस निलेश महाडिक वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघामार्फत शेवटचं आणि अंतिम षटक आहे. इथे आपण पाहिलं तर 55 धावा फलकावरती लागल्यात आणि का बॅटिंग आहे, 34 धावांवरती खेळतो, 12 चेंडू फेस केलेत. सुशांत
हो, सुशांत मित्रांनो, नाव सुशांत आहे पण तो झाला आहे अशांत. काय फटकेबाजी करतो आहे इथे. मात्र हा चेंडू परफेक्ट होता, परफेक्ट वाईड यॉर्कर होता. इथे मात्र एक धाव मिळते, नॉन स्ट्राईकला येतोय. मात्र नक्कीच सुशांत स्ट्राईकवर असणारे दीपक शिंदे. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या होती अब तक 56. सिनेमा आपण पाहिला होता, इथे देखील 30 धावसंख्या फलकावरती लागते. इथे मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक सुशांतने मिळेल तेवढं चांगलं आहे, कारण तो 13 चेंडूमध्ये 35 धावांवरती खेळतो आहे. आणि नक्की दीपक शिंदेनं एक काम करावं लागेल, स्ट्राईक रोटेट करून द्यावी लागेल. ओ इथे मात्र बीमर, नक्कीच पंचांचा इशारा येतो आहे. हा नो चेंडू आहे, इथे देखील फ्री हिट असणार आहे. म्हणून तर म्हटलं जातं, उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. यस डीजे, पाहूया ह्या चेंडूवरती काय होणार. डीजे मास्टर, थँक्यू थँक्यू. इथं आपण पाहिलं तर धावसंख्या 57. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल. ओ इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द पंचांचा इशारा पाहूया. ओ पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. म्हणून तर म्हटलं जातं, उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट आहे. कारण फ्री हिट वरती क्लीन बॉल नसतो, कॅच नसतो, परंतु रनआउट असतो. यस डीजे, थँक्यू थँक्यू. इथं आपण पाहिलं तर मित्रांनो, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक. आपण पाहिलं तर गजेंद्र खडफे, एक बाहुबली जेएचचे पत्रकार आहेत, माझ्यापर्यंत माहिती आले. आणि इथे आपण पाहिलं तर निलेश पाहूया. शेवटच्या षटक राऊंड विकेटचा मारा असेल. गजेंद्र खडफे यांच्यासाठी पुन्हा एकदा ब्रॉकहोलमध्ये टाकलेले चेंडू. आणि निलेशने बघा, निलेशने पॉवर प्लेच्या षटकात देखील एक षटक टाकलं होतं. केवळ 3 धावा दिल्या होत्या, 2 फलंदाजांना बाद केलं होतं. हे शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, जिथे धावा येताना आपण पाहतो क्रिकेटच्या पाटलावरती. इथे जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, कंजूस गोलंदाजी आहे. ब्लॉक होलमध्ये माराय, परफेक्ट यॉर्कर सुरेख गोलंदाजी. इथे मात्र फुल टॉस चेंडू, दीपक शिंदे यांच्या बॅटमधून निघालेला चेंडू जातो सीमारेखा पार, पुन्हा एकदा येतोय. ती ठेव आर पार, फरार येतोय चौकार. डीज आहे, थँक्यू डीजे, थँक्यू. लक्ष ठेवा, इथे आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. आणि अर्थात हा डॉट चेंडू आहे. इथे आपण पाहिलं तर ह्या चेंडूच्या आधी स्पीड चेंडू होता, फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू झाला होता, फरार मिळाला होता चौकार, परंतु तदनंतर कमबॅक केलं आहे. एक तेरी तो एक मेरी असं चालतं क्रिकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले झालं ते, परंतु राऊंड विकेटचा मारा आहे. ओहो इथे आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेत. अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. 62 धावा, 63 धावांचं आव्हान असेल. आणि सुरुवात ज्या प्रकारे झाली होती पॉवर प्लेच्या 2 षटकात, केवळ आपण पाहिलं तर 11 धावा असं वाटलं होतं की हा संघ 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारू शकेल. परंतु ती आपण पाहिली तर 35 धावांची खेळी 13 चेंडूमध्ये सुशांतची, त्याच्या जोरावरती त्याला दिलेली 7. नो डाऊट आपण पाहिलं तर कृष्णकांत साळगावकर यांची पार्टनरशिप आणि सुशांतची पार्टनरशिप याच्या जोरावरती मित्र म्हणून एक चांगलं टार्गेट सेट केलं आहे. वाशिष्ठी डेअरी मिल्क संघाने चांगलं टार्गेट सेट केलं आहे. आता पत्रकार बंधूंना मात्र धावांचा पाठलाग करताना एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. परंतु येणाऱ्या 6 षटकांमध्ये काय घडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. डायमंड 11 आणि रत्नदुर्ग 11 कॅप्टन्स मंचाकडे यायचंय. डायमंड 11 आणि रत्नदुर्ग 11. डायमंड टीमचे कॅप्टन आणि रत्नदुर्ग 11 दक्षिण विभाग कॅप्टन घ्या आपण टॉस बॉक्समध्ये. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पत्रकार मित्रांना विनंती, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
आणि वाशिष्ठीचे जे बॅटर आहेत आपण लगेच मैदानावरती पाठवायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका, अगदी कमी वेळेमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपल्याला खेळता येईल. डायमंड इलेव्हन फायटर आणि त्याचबरोबर रत्नदुर्ग टीमचं कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चिपळूण नगरी प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम, अतिशय दिमागदार असं आयोजन, शानदार असा खेळ. डायमंड इलेव्हन फायटर रत्नदुर्ग इलेव्हन दक्षिण विभाग कॅप्टन आपण लगेच यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. वाशिष्ठी आपले बॅटर पाठवा मैदानावरती. वाशिष्ठी प्लीज, वाशिष्ठी टीम आपण आपले बॅटर मैदानावरती पाठवा. त्याचबरोबर डायमंड संघाचे कॅप्टन एस बी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कॅमेरामन प्लीज, कॅमेरामन छापा. निर्णय बाकी काय विचारणार नाहीये. टॉस जिंकलं काय निर्णय घेणार? फिल्डिंग. किती एक्साइटमेंट आहे या स्पर्धेची? खूप आहे एक्साइटमेंट, खूप आहे. थोडासा निशब्द असा असलेला कॅप्टन आहे, परंतु टॉस जिंकलाय डायमंडने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. आणि आता मैदानात आणखीन एक महत्वाचा सामना सुरू होतोय. दोन्ही बॅटर मैदानावरती आहेत, एक अत्यंत महत्वाचा मॅच आहे. सिक्का उचला, डायमंड के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया बॉलिंग करेंगे, अपने टीम को बल्लेबाजी करने का मौका दिया. ज्यावेळेला मैदानात खेळ सुरू होईल त्यावेळेस धावतं वर्णन घेऊन अमित आदोडे मायक्रोफोनवर असतील. डीजे मास्टर एक गाणं घेऊन या, त्यानंतर लाईव्ह ॲक्शन. थँक्यू डिझे. चला लवकरात लवकर सामना सुरू होणं फार गरजेचं आहे, कारण चिपळूण नगरी सहकारी पतसंस्थेचा आपण इतिहास पाहिला तर हा 31 वर्षांचा इतिहास आहे. आणि या 31 वर्षांच्या इतिहासामधील एकूण हे एक 6वं पर्व आहे. मी अभिषेक कदम आणि रुपेश काजवे ही एक हुकमी जोडी आहे. जर आपण पूर्व विभागात पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात. अशा प्रकारचा अभिषेक आणि रुपेश ही जोडी मात्र मैदानात असणार आहे. कारण जर आपण चिपळूण नगरीचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की सर्व सभासदांना लाभांश मात्र जर पाहिला तर गेली कित्येक दशकं 15% लाभांश देणारी ही एकमेव संस्था आपण पाहतोय. अशाच्या संस्थेचा हा दर्जेदार दिमागदार सोहळा आहे. क्रिकेटचा महासंग्राम आहे. 63 धावांचा पाठलाग करावा लागेल वाशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडला. अर्थातच सलामीचा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहतोय तो म्हणजेच रुपेश, आणि नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी कदम. सामना सुरू झाला पाहिजे लवकरात लवकर, या ठिकाणी सामना सुरू होणं फार गरजेचं आहे. निश्चितच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, गोलंदाजाचं नाव राजेश जाधव, गोलंदाजी मार्कवरती. राजेश जाधव मित्र हो, या ठिकाणी भोसले साहेब या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आहेत, ज्यांना आपण अनेक ठिकाणी अनेक मैदानात अनेक खेळ खेळताना पाहिलंय. ओहो रेवा स्वीप, पहिला चेंडू हवेतून जातो. निश्चितच या ठिकाणी समृद्ध ठेव, अप्रतिम चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारचा आपण चौकार पाहिलाय. आदरणीय मंगेश पेडामकर मुख्य प्रशासकीय या ठिकाणी अधिकारी पदावरती कार्यरत असणाऱ्या याच पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. आता मात्र पुन्हा या ठिकाणी सज्ज होताना पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर मात्र एक आक्रमक फलंदाज रुपेश.
पुढे सरसा तो चेंडू अभेता निश्चितपणे क्षेत्ररक्षक येतोय. साधा सोपा झेल मात्र या ठिकाणी होणार नाहीये. इथे मात्र एक चांगल्या प्रकारची रणनीती आहे. पाहायचंय पंचांकडे दाद मागितली जाते, दाद दिली जाते, फलंदाज बाद होतोय. डी जे कमॉन थँक्यू. एकूण जर आपण या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा एकूण इतिहास पाहिला तर 1.5 लाख सभासद आणि 90,000 कर्जदार आणि 99% कर्ज वसुली. एक गडी बाद 5. किरण साळके नवा फलंदाज मैदानात येतोय, कारण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र नवा फलंदाज आलाय. कारण पहिल्या चेंडूवरती एक चौकार ठोठावला होता आणि चौकार ठोठावल्यानंतर ही थोडीशी घाई झाली आणि त्याच घाईमध्ये हा फलंदाज तंबूत परतलाय. समोर मात्र गोलंदाजी मार्क होती प्रशासकीय अधिकारी माननीय भोसले साहेब, मुख्याधिकारी नगरपालिका चिपळूण. आता मात्र चेंडू हवेत आहे, पॉवर प्लेचा निश्चितपणे फलंदाजाला फायदा होतो. चेंडू सीमा रेखा या ठिकाणी पार जातो का ते पाहायचं आहे. पंच अजूनही चाचपणी करतायत, पंचांकडून इशारा पाहूया कोणता येतो तो. इथे मात्र हा अप्रतिम अशा प्रकारचा धनलक्ष्मी चौकार की षटकार हे पाहणं गरजेचं आहे. हा चौकार डी जे कमॉन थँक्यू. माननीय विशाल भोसले मुख्याधिकारी चिपळूण नगरपालिकेचं हे गोलंदाज म्हणून गोलंदाजी या ठिकाणी करताना आपण पाहतोय. पहिलं षटक आहे, पावर प्लेचं षटक आहे. समोर मात्र चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र खराब अशा प्रकारचा हा फटका, कोणत्याही प्रकारची गरज नाहीये. सरळ बॅटने या ठिकाणी धावा येत असताना हा फलंदाज चूक करतोय, त्याचा फायदा बरोबर गोलंदाज माननीय विशाल यांना होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. सुरेख चेंडू आहे परंतु फटका तितका ताकदवान नाहीये, परंतु चेंडू सीमा रेषा पार होणार यात काही शंका नाही आहे. हा एकूण मासिक ठेव चौकार. थँक्यू. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात मात्र या ठिकाणी हाणामारी होते. इथे मात्र एक गडी बाद 13, फलंदाज बाद झालाय, परंतु धावा घेण्याचा वेग आहे तो अत्यंत वेगवान. आता मात्र चेंडू निश्चितचा आकाशाला गवश निघालतोय, अधिक उंची गाठतोय, लांब जात नाहीये. अर्थातच चेंडू मात्र या ठिकाणी जमिनीवरती पडतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. या दोन धावांनी संघ पोहोचतोय रुपेच्या घणागती मार्यानंतर 15 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे कमॉन थँक्यू. एकूण 31 वर्षांची परंपरा. या 31 वर्षातील एक छोटं रोपटं लावलं गेलं होतं आणि त्याचा वटवृक्ष झालाय. आज अखंड महाराष्ट्रामध्ये 50 शाखा असणारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही या ठिकाणी अशा प्रकारचा क्रिकेटचा महासंग्राम आयोजित करते. त्याचं कारण आपण जर पाहिलं तर आमच्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी फिटनेस राहावा, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वेगळा आनंद मिळावा आणि कामगार दिनाची एक भेट मिळावी हाच उद्देश ठेवून या ठिकाणी ही स्पर्धा आपण आयोजित करताना पाहतोय. गेली कित्येक वर्षांच्या या संपूर्ण चिपळूण नागरीने दिलेल्या आमच्या कोकणाला एक वेगळ्या प्रकारची ही एक उर्मी आहे. कारण आमचा इथला व्यावसायिक उभा राहिला, कोणाचा आजार असेल तर तो दूर करण्याकरिता देखील आर्थिक सहाय्य केलेलं आपण पाहतोय. कोरोनामध्ये केलेलं विशेष अशा प्रकारचं सहाय्य देखील आपण या चिपळूण नागरीकडून पाहतोय. अशाच या चिपळूण नागरीच्या या स्पर्धेतल्या दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. दुसऱ्या षटकातला मारा करण्याकरिता गोलंदाज येतोय पत्रकार संघाचा सुशांत. सुशांत पाहूया काय करत होते. ज्या सुशांतने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, आपल्या संघाला ज्या वेळेला अडचण होती त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलं होतं, संकटमोचक म्हणून त्याने भूमिका बजावली होती. पहिल्या षटकात एकूण जर धावा पाहिल्या तर 15 धावा आहेत. दुसऱ्या षटकात पाहूया सुशांत कशा प्रकारची गोलंदाजी करत होते. सुशांत समोर मात्र नवा फलंदाज किरण. इथे मात्र किरण पाहूया, पहिल्या चेंडूवरती आत्मविश्वासाने खेळू शकत नाहीये. त्याला मात्र चेंडू
आपला गुडघा टेकून खेळायचा होता. चेंडू बरोबर त्याच्या शरीर यष्टीवरती आदळतोय, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये सुशांत यशस्वी ठरतोय. सुशांत हा एक हुकमी आणि त्याचबरोबर अष्टपैलू अशा प्रकारचा पत्रकार संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय, ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. त्याच गोल या ठिकाणी फलंदाजाने गोलंदाजी करताना एक पहिला चेंडू निर्धाव टाकलाय दुसऱ्या षटकातला. तोच सुशांत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. समोर मात्र किरण साळके, किरण साळके मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतोय, बिरकावून देतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होत नाहीये तोपर्यंत मात्र या दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त होते. याच एका धावेने संघ पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात 16 या धावसंख्येवरती. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय, एक दर्जेदार अशा प्रकारचा सामना पाहतोय. पत्रकार इलेव्हन विरुद्ध वाशिष्ठी इलेव्हन. वाशिष्ठी इलेव्हनने ठेवलेलं पाऊल हे देखील एक आपल्या कोकणाकरिता आपण भाग्यविधाती अशा प्रकारची एक संस्था म्हणणार आहोत, कारण दुग्ध व्यवसायामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक पायंडा निर्माण केलाय. पुन्हा मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू सी मारेखा पार, आर पार, जबरदस्त षटकार. समृद्धी ठेव षटकार, डीजे कम ऑन. थँक्यू थँक्यू. सुशांतच्या मात्र या चेंडूवरती अप्रतिम षटकाचा फटका मारलाय. मी मगाशीच म्हणालो होतो की किरण हा एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे, की त्याचबरोबर रुपेश देखील चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे, ज्याने अनेक मैदान गाजवलेत अशा प्रकारचे हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी वाशिष्ठीच्या वतीने मैदानात खेळताना पाहतो. याआधीचं जर आपण फटका पाहिला ना तर धनसिद्धी ठेव अशा प्रकारचा अप्रतिम षटकार होता. या ठेवीमध्ये जर तुम्ही प्रति महिना 2,500 रुपये गुंतवलेत एकूण 120 महिने तर 10 लाख आपल्याला या ठिकाणी रिटर्न मिळू शकतो. चला लवकरात लवकर या ठिकाणी आपण सामना सुरू करायचा. चेंडू मात्र जुना पाठवायचा आहे, जुना चेंडू पाठवायचा आहे, जेणेकरून आपल्याला वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की जो वेळेवरती विजय मिळतो तो यशस्वी ठरत असतो आणि यश हे सहजासहजी प्राप्त होत नसतं, त्याकरिता अथक प्रयत्न करावे लागतात. कारण या मैदानाचा इतिहास पाहिला तर आपण 3-4 दिवसापूर्वी इथे आल्यानंतर इथे दगडगोटे होते, परंतु 2 दिवसामध्ये तयार करण्याची कमाल या ठिकाणी या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नाताई यादव यांनी आपल्या खांद्यावरती लिलया घेतली, लिलया पेलवली आणि या ठिकाणी हे मैदान निर्माण केलेलं आपण पाहतोय. आपल्यासमोर संकट आली तरी संकट आपल्यातली क्षमता पाहतात हे सिद्ध करून दाखवलंय. एक चांगला चेंडू आहे, मोठा फटका आहे, चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, भीर काऊन दिलाय, हा चेंडू सीमा रेखा पार, षटकार, धनसंचय षटकार, डीजे कम ऑन. थँक्यू थँक्यू. मला वाटतंय या फलंदाजाने ठरवून टाकलं की मला लवकरात लवकर हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. 63 धावांपर्यंत जात असताना इथे चौकार षटकारांची गरज होती, त्या चौकार षटकारांची गरज पूर्ती करतोय. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा सुशांत. समोर मात्र एक चांगला फटका खेळलाय, गॅपमध्ये चेंडू आहे, चेंडू सीमा रेखा पार, अप्रतिम अशा प्रकारचा चौकार, मासिक ठेव चौकार, डीजे कम ऑन. मित्र या मासिक ठेवबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो, 1 लाख रुपये एकदाच गुंतवा आणि प्रति महिना 833 रुपये मिळवा. अशा प्रकारच्या या योजनांनी भरलेली आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा आपण हा महासंग्राम पाहतो. एकूण धावा पाहिल्या तर 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 63 धावांचा पाठला करताना षटक क्रमांक आपण 30 वर पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका आहे, दुसऱ्या षटकात अप्रतिम अशा प्रकारचा या ठिकाणी षटकार पाहतोय.
रुपेश मात्र या ठिकाणी थांबायला तयार नाही. रुपेशच्या बॅट मधून दर्जेदार खणखणीत सणसणीत हा षटकार. डीजे कम ऑन. थँक्यू. मैदानात मात्र जी चर्चा होती ती चर्चा होता का म्हणे. आपल्याला कमी वेळेमध्ये हा सामना संपवायचा आहे. पत्रकार बंधूंना विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी हा सामना पुढचं षटक टाकायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. 63 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात 38 प्रत्युत्तर देताना वाशिष्ठ मिल्क अँड प्रोडक्ट या संघाची मात्र अतिशय चांगल्या प्रकारची ही धावसंख्या आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहे. आता मात्र 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 25 धावांची गरज आहे. 24 चेंडू 25 धावांची गरज असताना तिसऱ्या षटकातला मारा मात्र या ठिकाणी पत्रकार बंधूंकडून कोण करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही पंच पाहिले तर नामवंत पंच, स्ट्राईक पंच पाहिले तर संतोष गांधी आहेत, तर लेग पंच पाहिले तर रवींद्र आदवडे आहेत. समालोचन कक्षामध्ये एक महाराष्ट्रातील आणि अखंड भारतातील एक बुलंद आवाज आणि चिपळूणचा आवाज प्रशांत आदवडे, त्याचबरोबर बाबल्या जाधव आणि आमच्या जोडीला विनोद कारंडे देखील असणार आहेत. तर स्कोरिंग म्हणजेच अर्थातच धाव नोंदक म्हणून भूमिका बजावताना प्रसाद लांबे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट यूट्यूबवरती प्रक्षेपित करतोय. तिसरे पंच पाहिले तर सुनील कुळे हे देखील या ठिकाणी काम करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रत्नदुर्ग 11 आणि डायमंड 11 त्यांनी मंचाकडे यायचे. रत्नदुर्ग 11 डायमंड 11 योगेश बंडागले यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर है. किरण स्ट्राइक एंड पर इस बार देखेंगे तो हम आगे गेंद है सीधी गेंद देखेंगे यहां पर विकेट के पीछे देखेंगे ना तो विकेट कीपर अच्छी तरह से विकेट कीपिंग करते हुए दीपक शिंदे ने इस गेंद को लपका है बहुत ही अच्छी तरह से यहां पर लपकते हुए. योगेश बंडागले ने अच्छी तरह से गेंदबाजी की है. इनके पास एक्सपीरियंस है संगमेश्वरी बाज की तरफ से. ओहो ये देखेंगे यहां पर क्या होता हुआ. लगातार दो गेंदे बिंदी है. मैं ये बात कर रहा था संगमेश्वरी बाज के बारे में. सारे दर्शकों का इन्होंने मनोरंजन किया है. एक बहुत ही सोशल एक्टिविटीज इन्होंने की है संगमेश्वरी बाज की तरफ से. अब यहां पर गेंदबाजी करते हुए इस मैदान में और सामने देखेंगे तो बल्लेबाज किरण है. किरण साल के ओहो अलोंग द कार्पेट जरूर खेला है. जरूर सिंगल चुराने का मौका मिलता हुआ और सिंगल के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 63 रनों का पीछा करते हुए एक विकेट के नुकसान पर 39 रन. अभी भी देखेंगे ना तो तीसरा ओवर जारी है. गेंदबाजी के मोर्चे पर यहां पर योगेश बंडागले तैयार है वाशिष्ठ मिल्क एंड प्रोडक्ट 11 की तरफ से. अब यहां पर बल्लेबाजी होती हुई. इस बार मौका दिया था गेंदबाज ने दिया यहां पर मौका. बल्लेबाज ने जड़ दिया छक्का. यहां पर बेहतरीन छक्का है रुपेश के बल्ले से. डीजे कम ऑन. थैंक यू. यहां पर गेंद की जरूरत है. अब देखेंगे ना रुपेश का बल्ला आज बोल रहा है बहुत ही बेहतरीन पारी खेल रहे. 24 छक्कों के साथ साथ इन्होंने अपने टीम को पूरी तरह से यहां पर जीत की तरफ जाने वाला रास्ता है वो साफ करते हुए बहुत ही बेहतरीन पारी है रुपेश की जो यहां पर वाशिष्ठ मिल्क एंड प्रोडक्ट 11 की तरफ से यहां पर बल्लेबाजी कर रहे. ओपनिंग तौर पर आए थे. इन्होंने पूरा भार अपने कंधों पर लिया है. 63 रनों का पीछा करते हुए एक विकेट के नुकसान पर 45 रन. अभी भी देखेंगे तो यहां पर ये तीसरा ओवर जारी है और इस ओवर की दो गेंदे शेष है. अब योगेश बंडागले पूरी तरह से तैयार होते हुए अपने बॉलिंग मार्क पर और बैटिंग मार्क पर रुपेश है. हट्टे कट्टे खिलाड़ी है हट्टे कट्टे यहां पर बल्लेबाज. यहां पर बल्लेबाजी करते हुए रुपेश इस बार रिवर स्वीप करने खेलने की कोशिश इसमें पूरी तरह से कामयाब होते हुए लेकिन सिर्फ यहां देखेंगे कितने रन मिलते. सिंगल मिलता हुआ और सिंगल के साथ साथ यहां देखेंगे तो एक रन मुकम्मल होता हुआ और इसी एक रन के साथ अब रुपेश संतुष्ट है. स्ट्राइक रोटेट हो चुका है. बल्लेबाज यहां पर किरण खेलने के लिए तैयार है और सामने गेंदबाजी करने के लिए अब योगेश तैयार होते हुए. बहुत ही बेहतरीन यहां पर माहौल तैयार होता हुआ सारे दर्शक इस मैच का आनंद लेते हुए फिर एक बार इस बार
यहां पर कोशिश करते हुए और आउट का इशारा, बल्लेबाज वापस जाएंगे, दूसरा झटका लगता हुआ किरण के तौर पर और एक मीठा गाना बजता हुआ डीजे कम ऑन। थँक्यू नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात जाणं गरजेचं आहे। मैदानात मात्र टीम मीटिंग होते, ती देखील होता का माने सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण लवकर या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेत आहे। आपल्याकरिता खुर्च्या आहेत, गॅलरी आहे, गॅलरीमध्ये बसून आपण आस्वाद घ्यायचा आहे। आमच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये बसून या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे। तीन षटकांचा खेळ संपतोय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते आहे 2:46, 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे। इथे मात्र समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय, माझ्या आवाजाऐवजी आपण आवाज ऐकणार आहोत माझे सहकारी विनोद कारंडे यांचा। चला लवकर आवरा, थँक यू। इथे मात्र चांगला फटका, जबरदस्त फटका, दर्जेदार फटका, फटक्यावरती मात्र पाहायचं आहे कोणती मोहर उठवली जाते, चौकाराची मोहर आहे समृद्धी ठेव, जबरदस्त अशा प्रकारचा चौकार। एकूण धाव फलकावरती धावा पाहिले तर 50 धावा, अजूनही विजयाकरिता 13 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते गोलंदाज, इथे मात्र चेंडू निश्चितच पाहायचं आहे, पंच या ठिकाणी रोखून पाहत आहेत, पंचांकडून वाईटचा इशारा येतो, या चेंडूवरती धावा प्राप्त होतील त्या एकूण स्वप्नील घाग। रुपेश काजवेच्या धावा पाहिल्या तर 48 धावा आहेत, अर्धशतकापासून तो फक्त 2 धावांपासून दूर असणार आहे अशा प्रकारचा रुपेश, तोच रुपेश इथे मात्र पाहायचा आहे। इथे पुन्हा पंच आमच्या दिशेने वळत आहेत, जमिनीला हात होता, समांतर धाव येते, अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते। एकूण धावा पाहिल्या तर 52-63 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक आपण हे चौथं पाहतोय। या ठिकाणी सर्व संचालक मंडळ आपण या स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गोलंदाज घाग, पुढे मात्र इथे हा रुपेश टाच पडतोय, 48 धावा केल्यात, 50 धावांकडे जात असताना या 2 धावा फार महत्वाच्या असतात, हा कठीण प्रसंग आहे अशा प्रकारचं बघतोय, याचाच अर्थ याचा जो विचार आहे तो बदलणं गरजेचं आहे। सोच बदलो आपका असं म्हटलं जातं की विचार बदलले की आपल्याला यशाच्या दिशेने जाण्याकरिता सोपं ठरतं आणि तशाच प्रकारे रुपेशने हा विचार करणं गरजेचं आहे। आता मात्र 48 धावा खेळ करणार रुपेश, या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतो, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे, जर सरळ बॅटने चेंडू बॅटवर येतोय तर मात्र इथे वेगळ्या प्रकारचा फटका का खेळतोय हा प्रश्न मात्र या ठिकाणी निर्माण होतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती स्वप्नील घाग, इथे मात्र इथे पाहायचंय चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक येण्यापूर्वी चेंडू सीमा रेखा पार चौकार, रुपेशच्या या ठिकाणी 50 धावा पूर्ण होत आहेत, रुपेश करिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रुपेश काजवे एक पिंपळीतील सुपुत्र, एक चांगल्या प्रकारचा कर्मचारी, चांगल्या प्रकारचा खेळाडू अशा प्रकारच्या रुपेश काजवेने एकूण 16 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या आहेत त्यामध्ये त्याच्या अप्रतिम अशा प्रकारच्या चौकार षटकारांचा समावेश आहे, हाच रुपेश या ठिकाणी ठरतो या स्पर्धेतला पहिल्या अर्धशतकाच्या खेळी करणारा खेळाडू। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सज्ज होतो, या षटकातला पुढचा चेंडू आहे स्वप्नील घाग, ओहो इथे मात्र पाहायचंय
पुन्हा रुपेच्या बॅटमधून चेंडू फाईन लेगच्या पट्ट्यातून या ठिकाणी चौकार येतोय. जबरदस्त अप्रतिम समृद्धी ठेव चौकार. साठ आणि रुपेश लावले समोरच्या संघाची पूर्णता वाट. विजयाकरिता फक्त 3 धावांची गरज आहे. रुपेश मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. विजयाकरिता फक्त 3 धावांची गरज आहे. 6 षटकांचा सामना आहे. 4th षटक चालू आहे. गोलंदाजी मार्क होती मात्र आपण स्वप्नील घागला पाहतोय. स्वप्नील या षटकातला मात्र शेवटचा चेंडू असणार आहे स्वप्नीलचा. चेंडू या ठिकाणी निश्चितच ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवरती रुपेश मात्र एकेरी धाव घेतोय. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले कारण त्याला माहित आहे की चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतलं पहिलं अर्धशतक माझ्या नावावरती आहे. अशा वेळेला तो स्वतःवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण जर धावा पाहिल्या तर 61 धावा, 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. डीजे कम ऑन. थँक्यू सुशांत. 12 चेंडू, 2 धावांची गरज असताना मात्र सुशांतकडे चेंडू सोपवलं गेलंय. गोलंदाजी मार्क होतून तो गोलंदाजी करणार आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं षटक चालू होतोय. समोर मात्र असणार आहे तो म्हणजे स्थिरावलेला आहे आणि ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहिलेत अर्धशतकाची खेळी गेले हाच रुपेश. रुपेशला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क साधता येत नाहीये. चेंडू बरोबर यशिरक्षकाच्या हातात आहे. एक चेंडू निर्धाव टाकला जातोय तो म्हणजेच याच सुशांतकडून. यानंतरचा सामना डायमंड 11 फायटर वर्सेस रत्नदुर्ग 11 दक्षिण विभाग. आपण सज्ज राहायचंय. इथे चेंडू निश्चित सीमा पार होणार यात काही शंका नाहीये. हा विजयी चौकार. वाशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट 11 हा संघ या ठिकाणी विजयी ठरतो. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. पत्रकार संघाचे देखील आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतो. यानंतरचा सामना आहे डायमंड 11 फायटर विरुद्ध रत्नदुर्ग 11 दक्षिण विभाग.